वाजी द्वारी कीर्तनाची वारी वाजी द्वारी कीर्तनाची वारी संत समागम एखादिये परी संत समागम एखादिये परी भावे त्याचे द्वारी श्वान याती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे पांडुरंगा करू प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग
जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे साधू जगद्गुरु तुकोबराई यांचा सुंदर असा चार चरणांनी सजलेला आणि संत पर प्रकरणातील अभंग विठ्ठल महाराजात तुकोबरायांचा अभंग आज आपण सेवेकरता घेतला. त्या तुकोबरायांचा अधिकार काही सामान्य नाही. कोण तुकोबराय? श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय. कोण तुकोबराय? साधू जगद्गुरु तुकोबराय. आणि कोण तुकोबराय? तर संत जगद्गुरु तुकोबराय. असे अधिकारी महापुरुष महाराज जगद्गुरु तुकोबराय. परंतु तुम्ही म्हणाल ताई, अरे जे तुकोबराय स्वतःच्या गरिबीचं स्वतः वर्णन करतात ना. आम्ही सदैव सुडके. मूलभूत आकांक्षा, मूलभूत इच्छा कोणती असेल तर ती फक्त एकमात्र म्हणजे सुख मिळवणं.
परंतु दुर्दैवानं ते सुख आम्हाला काही मिळत नाही. मग तो शेतकरी असो, व्यापारी असो किंवा नोकरी करणारा असो, गरीब असो किंवा श्रीमंत असो, स्त्री असो किंवा पुरुष असो, म्हणजे कोणीही जरी असला तरी त्याला काय वाटतं, मला जीवनात सुख मिळावं. परंतु दुर्दैवानं इच्छा आहे सुखाची, परंतु प्राप्ती आहे दुःखाची. सुखाकरिता प्रयत्न करूनही सुख का मिळत नाहीत, वास्तविक शास्त्राचा अबाधिक सिद्धांत असा आहे, इच्छा आणि प्रयत्न एकत्र आले